लोणी काळभोर येथे जगातील धर्म आणि तत्वज्ञान यांना एकत्र आणणारी भव्य वास्तू MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी मार्फत उभारली आहे. तिचे उद्घाटन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीचं औचित्य साधून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. विश्व राजबाग लोणी काळभोर येथे आयोजित 4 दिवसीय वर्ल्ड पार्लमेंटमध्ये 9 सत्रे आयोजित करण्यात येणार असून 4 दिवस चालणाऱ्या वर्ल्ड पार्लमेंटमध्ये जागतिक स्तरावरील विद्वान, नोबेल पारितोषिक विजेते, तत्वज्ञ, धर्मगुरू, कुलगुरू तसेच नामवंत तज्ज्ञ वक्ते सहभागी होणार आहेत. तसेच जगातील सर्वात मोठ्या घुमट असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज प्रार्थना सभागृह लोकार्पणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती विश्वनाथ कराड यांनी दिली आहे. त्या दिवशी याचं असं व्हावं, विश्वशांतीचा संदेश देण्यासाठी व्हावं आणि सर्व समाजाला आणि आपल्या सर्वांना सार्थ अभिमान वाटेल. भारत मातेचंही नवीन प्रतीक आहे आणि भारत मातेच्या वतीनं, विश्वनाथ कराडांच्या वतीनं नव्हे, विजय भटकरांच्या वतीनं नव्हे किंवा अजून कोणाच्या वतीनं नाही, पण हा जगासमोर एक नवीन संदेश देणारी वास्तू जगाला सादर केली जाईल. पब्लिक डेडिकेशन सेरेमनी म्हणतो किंवा त्याला ओपनिंग म्हणतो आणि मला असं वाटतं की संपूर्ण समाजाला, जगातल्या लोकांना सुद्धा, जाणकार जगातले जे लोक